What is civil society? That society which is neither state, not market, nor religion. म्हणजे संकल्पना म्हणून लक्षात घ्या की जे धर्म नाही आहे, जे मार्केट नाही आहे आणि जे स्टेट नाही आहे, असं जे काही उरेल ते सिव्हिल सोसायटी. आता तसं उरतं का आपण बघूया, उरतं का नाही ते ती गोष्ट वेगळी, पण ह्यांना सोडून जे काही राहील ते आपलं संस्थात्मक जीवन किंवा तिथे आपल्या संस्थांचं स्थान आहे. आता ह्याच्यातच बघितल्याप्रमाणे ही जी काही संस्थात्मक जीवन किंवा संस्था आहेत ह्यासुद्धा समाजातनंच तयार होतात आणि पुन्हा समाजावर त्या कार्य करत असतात. असं नाही की ह्या सगळ्या समाजापेक्षा कुठल्या तरी बाहेरच्या आहेत, असं नाही आहे. हे जे काही आहे हे सगळं एक सामाजिक जीवनच आहे आणि ह्या समाजातनंच हे तयार होतं आणि पुन्हा समाजावरच परिणाम करत आहे. तसंच ह्या ज्या संस्था आहेत त्यासुद्धा समाजातनंच तयार होतात आणि समाजावरच त्या पुन्हा परिणाम करत असतात. आता परिणाम त्या कशा करतात किंवा त्यांची कार्य काय आहेत ती आपण बघूया. तर आता तुम्ही पाहिलं की स्टेट किंवा राष्ट्रराज्य जे आहे ते खूप तऱ्हेतऱ्हेची कामं करतं आणि आपण पाहिल्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात ते घुसून ते करायला लागलेलं आहे. पण बऱ्याचदा असं दिसतं की ही कामं जी आहेत ते पूर्णत्वाला नेत नाही. म्हणजे आता आपण असं बघू की हे सगळे जरी पॉवरफुल इन्स्टिट्यूशन्स असले तरी ह्यांच्या काही मेजर लिमिटेशन्स पण आहेत, मर्यादा आहे, हर एक का अपनी अपनी कोई मर्यादा आहे. तर त्या मेजर लिमिटेशन्स काय आहेत, तर स्टेट जे आहे ते बऱ्याचदा कामं करायला घेतं आणि पूर्णत्वाला नेतच नाही. म्हणजे उदाहरणार्थ किंवा ते एका मर्यादेपर्यंत ते काम करतं, पुढे ते करू शकत नाही. उदाहरणार्थ शासन संस्थेने आता ठरवलं आहे की आपण शिक्षण द्यायचं, भारतातल्या सर्व लोकांना शिक्षण द्यायचं, म्हणून मग त्यांनी त्यासाठी एक भव्य शिक्षण व्यवस्था उभा केलेली आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे, त्याच्यामध्ये एक शिक्षण खातं आहे, मग त्या शिक्षण खात्याने आपले ऑफिसर्स नेमलेले आहेत, मग त्याच्यामध्ये एक हजारो शिक्षकांची नेमणूक केलेली आहे, मग त्यांनी प्रत्येक गावागावामध्ये शाळा काढलेली आहे, त्याच्यात फळे ठेवलेली आहेत, बाकं ठेवलेली आहेत, त्याच्यामध्ये शिक्षकांचा पगार देऊन त्यांना आणायची व्यवस्था केलेली आहे आणि असं करून एक शिक्षण व्यवस्था केलेली आहे. पण शासन व्यवस्थेने ही जरी ही सगळं केलं तरी प्रत्यक्ष ते मूल शिकतंय की नाही हे शासन ठरवू शकतं का? तुम्ही वर्गात बसलाय, शाळेत बसलाय, तर तुमचं प्रत्यक्ष शिक्षण होतंय की नाही हे शासन ठरवू शकतं का? कारण ते जे आहे ते शेवटी त्या व्यक्तीवरच अवलंबून आहे. हे ठीक आहे वर्ग मोठा आहे, त्यात फाळे लावलेत, फॅन लावलाय, अमुक तमुक वगैरे वगैरे, पण प्रत्यक्ष शिकण्याचं जे काम आहे ते काही शासन संस्था करू शकत नसते. ही शासन संस्थेची एक मोठी लिमिटेशन आहे. किंवा दुसरी शासन संस्थेची लिमिटेशन अशी आहे की शासन संस्था ही काहीही नवीन निर्माण करू शकत नाही. स्टेट इज अ मोस्ट अनक्रिएटिव्ह इन्स्टिट्यूशन. स्टेट कॅनॉट क्रिएट एनिथिंग. तुम्ही मला सांगा ना, एकही उदाहरण सांगा की हे अमुक गोष्ट सरकारने निर्माण केलेली, तुमच्या जीवनातली अमुक गोष्ट ही सरकारने निर्माण करून तुम्हाला दिली आहे कोई ऐसा उदाहरण की जिसने शासन संस्थाने व निर्मिती किया आहे? एक उदाहरण सांगतो की शासन संस्थेने आता नियम केलाय की मोटरसायकलवर बसताना हेल्मेट घातलं पाहिजे, बरोबर? शासन संस्था नियम करू शकते आणि नियम केलेला आहे मोटरसायकलवर जाताना हेल्मेट घालावं, पण मोटरसायकलची निर्मिती शासन संस्थेने केली आहे का? हेल्मेटची निर्मिती शासन संस्थेने केली आहे का? नाही केली. हे तुम्ही लक्षात घ्या की शासन संस्था फक्त असा नियम करते, पण मोटरसायकल एका भलत्या व्यक्तीने बनवली आहे, हेल्मेटचा शोध एका भलत्या व्यक्तीने लावला आहे, शासन संस्थेने कुठे काय क्रिएट केलंय? हे छोट्या उदाहरणापासून तुम्ही कुठलंही मोठं उदाहरण घ्या की जिथे निर्मिती शासन संस्थेने केली आहे का? असं आहे का की देशातल्या एखाद्या पंतप्रधानांनी असा काहीतरी शोध लावला आहे? स्विंग मशीनचा शोध एखाद्या पंतप्रधानांनी लावला आहे असं उदाहरण आहे? रेडिओचा शोध कुठल्या तरी मिनिस्टरनी लावला आहे असं उदाहरण आहे? किंवा शासन संस्थेच्या कुठल्या तरी बाबूंनी लावला असं उदाहरण आहे? त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांनी काहीतरी सुधारणा केल्या असतील ती गोष्ट वेगळी, पण नवीन निर्माण क्रिएशन हे शासन संस्था कधीही करू शकत नाही, कारण शासन संस्था ही क्रिएटिव्ह बॉडी नाही आहे. दुसरं असं
की ही जी अर्थव्यवस्था आहे इकॉनॉमी ती कुठलंही निस्वार्थी काम करू शकत नाही. म्हणजे ज्याच्यात काही स्वार्थ आहे, ज्यात काही प्रॉफिट आहे, ज्यात नफा आहे, तिथेच ती काम करू शकते. ज्यात प्रॉफिट नाही अशा क्षेत्रामध्ये मार्केट इकॉनॉमी किंवा इकॉनॉमिक सिस्टम जाणारच नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता मोठमोठी हॉस्पिटल्स मार्केट इकॉनॉमीमध्ये निघतात. तुम्ही ऐकलं असेल अपोलो हॉस्पिटल्स, अजून कुठली हॉस्पिटल असतात मोठमोठी, फोर्टीस, अपोलो, हां, असं एक मोठ्या प्रमाणे कॉर्पोरेटायझेशन हॉस्पिटल्सचं झालेलं आहे. अशा तऱ्हेच्या गोष्टी करण्यात मार्केट इकॉनॉमीला इंटरेस्ट असतो कारण त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे. पण कुठल्याही मार्केट इकॉनॉमीच्या इन्स्टिट्यूशननी कुष्ठरोग्यांसाठी आश्रम काढला आहे का? कुष्ठरोग्यांसाठी आश्रम कोणी काढला? बाबा आमट्यांनी काढला. मार्केट इकॉनॉमीनी का नाही कधी काढला? कारण त्यात नफा नव्हता. म्हणजे ज्याच्यात नफा नसतो ती कधीही गोष्ट मार्केट इकॉनॉमी करत नाही. तर तशी गोष्ट करण्याकरता सिव्हिल सोसायटी किंवा संस्थांमधून कोणाला तरी पुढे यावं लागतं.